आणि ते मागे ते म्हणून अफवा पसरवत आहेत की मी भाजपमध्ये जाणार आहे. काँग्रेसने जरी मला सांगितलं भाजपमध्ये जा तरी मी भाजपमध्ये नाही. माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि माझ्या रक्तात काँग्रेस का आहे, कारण का मी सर्व धर्म समभाव मध्ये विश्वास ठेवते, कारण का मी संविधानात विश्वास ठेवते, कारण का मी लोकशाहीत विश्वास ठेवते, म्हणून मी काँग्रेसची आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे. कारण का काँग्रेस एकमेव पक्ष आहे जो खरंच गोरगरिबांमध्ये जाऊन लोकांना न्याय देऊ शकतो. दीन दलित महिला अल्पसंख्याक गोरगरीब सगळ्यांसोबत काँग्रेस पक्ष आहे आणि हे मी एवढ्या वर्षात बघितलं. आणि म्हणून आज लोकांना पण आज काँग्रेस पक्ष आहे म्हणून आपल्याला थोडं बोलायला तरी मिळत आहे. नाही तर गोरगरिबांचा वाली कोण आहे मला सांगा. बीजेपी फक्त दोन लोकांचा वाली आहे, अदानी आणि अंबानी. आपण मायबाप सरकार म्हणतो पण ते मायबाप फक्त त्या दोन लोकांचे, आपलं मायबाप नाही आहे. आमचे मायबाप काँग्रेसचे मायबाप तुम्ही आहात, कारण का लोकशाही आहे, हुकुमशाही नाही आहे कोणाची. मी आमदार खासदार माझ्या घरी असेल, इकडे मी तुमची नौकर आहे आणि म्हणून मी काँग्रेस पक्षात आहे. कारण का काँग्रेस पक्ष लोकप्रतिनिधी नेहमी लोकांचा प्रतिनिधी असतो, पण चाबूक तुमच्या हातात असतं, छडी तुमच्या हातात आहे हे मी आम्ही मानून चालतो. मला काय सत्तेशी घेणं देणं, मी लहानपणापासून बघेन. मला टक्केवारी करायची नाही कारण का मी ठेकेदार नाही आहे. मी आज एक कार्यकर्ती म्हणून तुमच्या समोर उभी आहे आणि म्हणून कामं करायचेत, कामं करून जो समाधान मिळतो. आणि जर सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेतरी माझा आपला एक देशातला नागरिक जर त्रस्त असेल, दुष्काळाने ग्रस्त असेल, गरीब असेल, नोकरी नसेल, आरक्षणासाठी वण वण फिरत असेल, तर आम्ही नाही का हो तुमच्यासोबत उभे राहणार. आणि म्हणून मी निर्णय घेते, आम्ही तुमच्यासोबत आहोत हे कधी विसरू नका. काँग्रेस पक्ष ठामपणे तुमच्यासोबत आहे. पण मी येणकी गावाला विनंती करते, मागच्या वेळेस जरा काँग्रेसला मतदान थोडंसं कमी झालेलं, मला माहीत नाही काय कारण होतं ते. पण एकंदरीत जो काही पक्ष काँग्रेसचे मतं विभाजन करण्याचा प्रयत्न करतो तो बीजेपीला मदत करतो, हे लक्षात घ्या. डॅमेज, ज्याला डॅमेज करतो. आणि म्हणून कोणीही त्या ठिकाणी निवडून येत नाही, ना डॅमेज करणारा पक्ष ना काँग्रेस. आणि मग जो विरोधात आहे, जो तुमच्यावर अन्याय करतो, तोच पक्ष. म्हणून स्वतःच्या पायावर कृपया करून मी हात जोडून विनंती करते, कुऱ्हाड मारून घेऊ नका. हा विजय तुमचा आहे, हा विजय तुमचा झाला पाहिजे. आणि म्हणून नीट विचार करून, योग्य तो विचार करून संविधानासाठी, लोकशाहीसाठी, गोरगरिबांसाठी, आरक्षणासाठी, दीन दलितांसाठी, आवाज न घोटणाऱ्यांसाठी आपल्याला ह्या वेळेस काँग्रेस शिवाय पर्याय नाहीये. एवढंच या ठिकाणी सांगते. तुम्ही तो सुज्ञ विचार करा. तुम्ही दोन्ही दिवस बघितले, तुम्ही बीजेपीचे पण बघितले आणि काँग्रेसचे पण बघितले. आणि आता तुम्हाला कळून चुकतं की काँग्रेसचे दिवस चांगले तर होते, आपलं ऐकायला तर कोणतरी होत. आणि म्हणून सुज्ञ असा विचार ह्यावेळेस तुम्ही कराल एवढीच आशा बाळगते. एक नागरिक म्हणून, एक समाजसेविका म्हणून मी सदैव, मी तर आहेच, तुम्ही मला सांगू तरी मी करणार, आता मी मागे हटणार नाही. कारण का हा माझा काम करणं माझा धर्म आहे. मी धर्म जातपातीवर राजकारण करत नाही. कामावर माझ्या लोकांनी मला तिन्ना निवडून आणलं आणि एकमेव कामच आहे माझ्याकडे. आपलं माझं आणि तुमचं नातं विश्वासाचं आहे आणि विश्वासाची नाती ही रक्ताच्या नातीपेक्षा घट्ट असतात. आणि विश्वासघात मी कधीच करणार नाही. जो विश्वास सार्थ करून दाखवणं ही माझी जबाबदारी. आणि मी शेवटपर्यंत आपण एकमेकांना साथ देऊन हा लढा लढायचा आहे, हा लोकशाही जिवंत ठेवण्याचा लढा लढायचा आहे. आणि एनकीची आणि आजूबाजूला मोहोळ तालुक्याची जेवढी कामं आहेत ती देखील आपल्याला करायची आहे, तेवढंच.